निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. विटा ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांचे बेजबाबदार वर्तन. ग्रामीण रुग्णालयास बनवले आहे स्वतःच्या मार्केटिंगचा अड्डा. आज सकाळी विटा येथील रफिक हळडी यांच्या पत्नीच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना बाळंतपणासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. रफिक हळडी यांच्या पत्नीच्या पोटात दुखत असतानाही सुमारे 1.5 ते 2 तास ताटकळत ठेवले गेले. आज ड्युटीवर असणारे डॉक्टर गौरव पावले फोन करूनही लवकर आले नाहीत. अखेर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोखंडे यांनी फोन केल्यावर 2 तासांनी ते आले. तत्पूर्वी डॉक्टर पावलेंनी, तुम्ही तुमच्या पत्नीला इथे दाखल करू नका, इथे चांगली सोय नाही, माझ्या दवाखान्यात चला, तिथे तुम्हाला कमी खर्चात बाळंतपण करून देतो, अशी ऑफर रफिक हळडी यांना केली होती. डॉक्टर रुपाली ठोंबरे यांनीही तोच प्रकार केला. काही दिवसांपूर्वी रफिक हळडी पत्नीला घेऊन ग्रामीण रुग्णालयात गेले असता त्यांना तशीच भीती घालून डॉक्टर रुपाली ठोंबरे यांनी स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये नेले. इथे सोय नाही, चांगली व्यवस्था नाही, तुम्ही माझ्या हॉस्पिटललाच चला, तिथे मी स्वस्तात उपचार करते, असे सांगून रफिक हळडींच्या पत्नीला स्वतःच्या दवाखान्यात नेले गेले होते. ग्रामीण रुग्णालयात करार तत्वावर असणाऱ्या या स्त्रीरोग तज्ज्ञांनी ग्रामीण रुग्णालयाला मार्केटिंगचा अड्डा बनवले आहे. सदर रुग्णालयात डॉक्टर गौरव पावले आणि डॉक्टर रुपाली ठोंबरे हे करार तत्वावर आहेत. ग्रामीण रुग्णालयात वेळेवर येत नाहीत, व्यवस्थित ओपीडी करत नाहीत, अशी अनेक लोकांची तक्रार आहे. बाळंतपणासाठी ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना भीती घालतात. इथे चांगली सोय नाही, कुणाचा कुणाला ताळमेळ नाही, तुम्ही इथे थांबू नका, आमच्या दवाखान्यात चला, तिथे स्वस्तात उपचार करतो, कमी खर्चात डिलिव्हरी करतो, असे सांगतात. लोकांना भीती घालून सरकारी दवाखान्यात बाळंतपणासाठी येणारे रुग्ण स्वतःच्या दवाखान्यात पळवले जातात. लोकांच्या सोयीसाठी करार तत्वावर नियुक्त केलेल्या या डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालये बंद पाडण्याची व बदनाम करण्याची जणू मोहीमच उघडली आहे. सरकारचाच पगार घेऊन हे काम सुरू आहे हे विशेष. या डॉक्टरांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी लोकांची मागणी आहे. विटा ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार इथल्या नागरिकांना नेहमीच अनुभवायचा येतो. प्रशासनाचा भोंगळ, सगळा भोंगळ कारभार इथले लोक वारंवार अनुभवत असतात. इथले डॉक्टर आहेत की कसाई आहेत अशी अवस्था आहे. आज सकाळपासून जवळपास 1.5 तासापासून एका व्यक्तीच्या पत्नीला डिलिव्हरीसाठी इथं ॲडमिट केलं आहे आणि इथं डॉक्टर कुणीही उपलब्ध नाही. इथं 3 गायनेक आहेत, 3 स्त्रीरोग तज्ज्ञ असताना एकही डॉक्टर इथं जागेवर नाही. त्या डॉक्टरना भेटल्या असता प्रत्येक डॉक्टर माझ्या दवाखान्यात या, आपापल्या दवाखान्याचं इथं मार्केटिंग केलं जातं आणि हा मार्केटिंगचा अड्डा झाला आहे. गोरगरीब लोकांच्या हित सोयीसाठी सरकारने हे दवाखाने खोललेत, पण हा दवाखाना इथल्या खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचा स्वतःच्या मार्केटिंगचा अड्डा झालेला आहे. दरवेळेला इथं हीच बॉम्ब आहे. पेशंट येतात इथं, धडकतात आणि इथं त्यांना सांगितलं जातं तुम्ही आमच्या खाजगी दवाखान्यात या, तिथं तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जाईल. इथं व्यवस्था नाही, इथं सगळी दुरावस्था आहे, असं इथं प्रॅक्टिसला असणाऱ्या डॉक्टर पेशंटला सांगतात. आज ही रफिक हळडी नावाच्या व्यक्तीसोबत हाच प्रकार इथं घडलेला आहे. तो इथं आला पाठीमागं, त्यानं त्याच्या पत्नीला डिलिव्हरीच्या संदर्भात दाखवलं, तर इथं असणारे ठोंबरे मॅडम आणि गौरव पावले ह्यांनी सांगितलं की इथं व्यवस्था नाही, तुम्ही आमच्या खाजगी दवाखान्यात या. आणि आज सकाळी त्या माणसानं इथं त्यांच्या पत्नीला डिलिव्हरीसाठी ॲडमिट केलं आणि इथं 1.5 तास झालं ते फोन लावत आहेत. इथं 3 असताना एकही डॉक्टर उपलब्ध नाही. हा भोंगळ कारभार लोकांच्या नशिबाला कायम आहे. इथले नेते, इथलं प्रशासन डोळं झाकून गप्प आहे आणि शांत आहे. इथल्या गोरगरिबांनी जायचं कुठं आणि दाखवायचं कुणाला? ह्या भोंगळ कारभाराबाबत कारवाई होणार का, ह्यांना चाप लागणार का, हा सामान्य नागरिकांच्या मनातला प्रश्न आहे. मी रफिक रसूल हळडी, मी विट्याचा आहे प्रॉपरचा. तर माझ्या मिसेजच्या डिलिव्हरीसाठी मी ग्रामीण रुग्णालयात विट्यात आणलेला आहे. 3-4 स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, पण त्यांच्याशी एकाचीसुद्धा मला हेल्प मदत झाली नाही. त्याच्याबद्दल मला खंत वाटते. तर काय उपयोग आहे ग्रामीण रुग्णालयांचा इथं? तर प्रत्येक पेशंट आला की तो असं डायरेक्ट आमच्या प्रायव्हेट हॉस्पिटलला घेऊन या किंवा सांगलीला पाठवा. पैसे नसतील तर सांगलीला पाठवा असं म्हणतात, किंवा पैसे असतील तर या आमच्या इथं प्रायव्हेटमध्ये. मग तिथं 20-25-30 हजार रुपये खर्च होतो. आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण एवढं पैसे खर्च करू शकत नाही, कारण की आत्ताच आर्थिक कंडिशन आमची सगळी बिकट झालेली आहे. मग ह्याच्यावर काहीतरी शासनानं काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. तिथल्या डॉक्टरांचं मी पहिल्यांदा ज्यावेळी प्रेग्नन्सी राहिली होती फर्स्ट ट्रिमिस्टरला,
त्यावेळी एक नाही मी इथं शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखवायला आलो होतो, त्यावेळी तिथले जे स्त्रीरोग तज्ज्ञ ते म्हणतात की आमच्या इथं ट्रीटमेंट द्याल या तुम्ही, तुम्हाला योग्य असं ही प्रॉपर ही करतो. मी इथले डॉक्टर ठोंबरे ह्यांना मी असं त्यांच्यापाशी ट्रीटमेंट दाखवली 9 महिन्यापर्यंत. नंतर ते म्हणाले की आपण नॉर्मल करूया ही करूया, पण त्यांचा आता हिस्ट्री इतिहास बघितला असता तर तिथं नॉर्मलचे बहाणे नेऊन तिथं सिजर केलं जातं आणि 30-40 हजार रुपये उकाळलं जातं. पण एवढं पैसे आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही, जाऊ शकत नाही. म्हणून मी इथं आणले तर इथं पण ग्रामीण रुग्णालयात पण आता हीच वरड चालू आहे शेवटच्या लास्ट कंडिशनला. इथं पेशंटला काय होईल ह्याचं काही सांगता पण येत नाही, म्हणून आम्हाला पण भीती वाटायला लागली की कसं हे ज्यांच्यापाशी पैसे नाहीत, आर्थिक कंडिशन ज्यांची वीक आहे त्यांनी कसं करायचं ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, असं आम्हाला वाटतं. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या बाबत आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत, वेळोवेळी हा विषय मांडतो आहे, पण ह्याच्याकडे कोणत्याही पद्धतीनं कारवाई होताना दिसत नाही आहे. या खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्या विरुद्ध वारंवार तक्रारी आहेत, शासन दरबारी पंडित आहेत. ह्यांच्या बदल्याची कामं होतात पण ह्यांच्यावरच्या कारवाईची काही कोणतीही दखल शासन घेत नाही आहे. म्हणजे ह्यांच्या बदल्या करणाऱ्या नेत्यांनी जरूर ह्यांच्या बदल्या कराव्या, ह्यांना लाखोचा पगार मिळवून देण्यासाठी जरूर मदत करावी, पण त्याबरोबर ज्यांच्या मतावर ज्यांच्या जीवावर आपण निवडून येतो ते सामान्य लोक आहेत, गरीब लोक आहेत, त्यांना इथं आरोग्याची सेवा आहे का? काय इथं डिलिव्हरी होत नाहीत आणि काय इथं डिलिव्हरीच्या सेवा सुविधा मिळत नाहीत ह्याच्याबद्दल हे का काम करत नाहीत, ह्यांना का वाटत नाही इथं एखादा निधी उपलब्ध करून द्यावा, डिलिव्हरीचं अद्ययावत इथं ऑपरेशन थिएटर करावं, सिझरींची व्यवस्था करावी, का सांगलीला जायला लागतं? ह्याच डॉक्टरांच्या ह्या जेवढे इथं पॅनेलवर डॉक्टर आहेत ह्यांच्या प्रत्येक खाजगी दवाखान्याला जर सगळी सिझरींची डिलिव्हरीची सोय होत असेल आणि एवढ्या मोठ्या शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या दवाखान्यात जर का सिझरींची ही सोय होत नसेल एवढ्या मोठ्या ग्रामीण रुग्णालयात तर काय, म्हणजे हे दुर्दैव आहे लोकांचं. लोकप्रतिनिधी हे काय करतात? लोकप्रतिनिधी फक्त लोकांना म्हटणं आणि दारू वाटून फक्त मतं घ्यायची एवढ्यापुरतंच ह्यांचं काम आहे का? ह्यांनी ह्यासाठी केलं पाहिजे ना. साधा कानातला खडा काढायचा असेल तर साधी दुर्बीण जी 10-15 हजार रुपयाला मिळत असेल ती इथं जर का उपलब्ध होत नसेल, त्यासाठी खाजगी दवाखान्यात जर का हे लोकप्रतिनिधी लोकांना पाठवून देत असेल तर ह्यासारखं दुर्दैव काय नाही. हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही बऱ्याच विषय ह्यामध्ये लोकांच्या आम्ही समस्या ह्या झाकून घेतल्या की लोकांना त्रास होऊ नये म्हणून, परंतु ह्याबाबत शासन कुठलंही गांभीर्य नाही आहे, हे प्रशासन कुठलंही गांभीर्य घेत नाही आहे आणि पुन्हा ज्यांचा असाच ह्यांचा मनमानी कारभार चालू आहे. आज 10 वाजल्यापासून ह्या लोकांना डॉक्टरांना फोन केला जातो, परंतु अजून हे जवळजवळ आत्ता 12 वाजत आले तरी डॉक्टर या इथं दवाखान्यात येत नाहीत पेशंट बघायला. फोनवर सांगितलं जातं की त्यांना सांगलीला पाठवा. मग ह्यांचं जर का सिस्टरनंच इथं सांगायचं असेल तर ह्या डॉक्टरांचं काय काम आहे इथं एवढे पगार देऊन किंवा इथं? ह्यांनी हा फक्त इथले पेशंट पळवण्याचा धंदा इथून चालू केलेला आहे. याबाबत शासनाने याची आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन यांच्यावर कारवाई करावी ही आमची मागणी. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.